महाराष्ट्राच्या वतीने आज जो जाती तोडा माणूस जोडा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय घेतलेला आहे त्याबद्दल मी सर्व टीमला प्रथम धन्यवाद देतो जय जिजाऊ जय शिवराय भारत देशामध्ये जात हे वास्तव आहे आणि ते आम्ही स्वीकारलेले आहे सगळ्यांनी आणि हजारो वर्ष जाती या ठिकाणी जपलेल्या आहेत त्याची कारणं अनेक का आहेत मग गावगाड्यातली व्यवस्था असेल त्या काळातली गरज असेल आणि हळूहळू जाती बंदिस्त झाल्या त्या कुणामुळं झाल्या कशामुळं झाल्या धर्मामुळं झाल्या किंवा व्यवस्थेमुळं झाल्या हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण खरंच एकवीसव्या शतकामध्ये जातीची गरज आहे का तर आज मी स्वतः ज्या संघटनेत काम करतो हो, ती संघटना मराठा सेवा संघ त्यापूर्वी मी मराठा महासंघात काम करायचो म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला एक लक्षात येतं की भारतामध्ये जातीच्या संघटना आहेत जातीचे समूह आहेत आणि या समूहाच्या मुळे त्यांना सुरक्षिता वाटते जात असली पाहिजे का नसली पाहिजे का तर जात नक्कीच नसली पाहिजे मी जगभरात अनेक देशामध्ये फिरलो आपल्याकडं जसं बारा आलू ते अठरा आलू ते काम करतात तसं त्या गोष्टीसुद्धा परदेशात अनेक लोक करतात सुतार काम करणारे लोक आहेत लोहार काम करणारे लोक आहेत कुंभार काम करणारे लोक आहेत पण आपल्याच देशामध्ये जातीच्या आतमध्ये दे विवाह करणं जातीची संस्कृती जातीचे पेहरावे जातीचे सण जातीचे उत्सव आणि संघटित राहण्याची गरज खरं तर एकाच बाजूने आपल्याला आरोप करता येणार नाही खरं तर ऐंशी ते नव्वदचं दशक दलित पॅन्थर विरुद्ध मराठा महासंघ हा काळ खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात महत्त्वाचा का वाटतं तर मी ज्यावेळेस चळवळीत आलो त्याच्या मागची ही पार्श्वभूमी होती की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नामांतराच्या निमित्ताने मराठवाडा विद्यापीठाला द्यायचं होतं आणि तिथं खऱ्या अर्थाने ठिणगी पडली आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या जातीय दंगली झाल्या आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशामध्ये इतकं प्रचंड मोठं आहे त्यांनी या देशाला राज्यघटना दिली आणि अनेक गोष्टी त्याच्यावर बोलता येतील पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना झालेल्या दंगली ह्या दुर्दैवीच आहेत पण त्या घडलेल्या आहेत त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रिडल्स इन हिंदुइझम रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक जाळण्यात आलं त्याच्यानंतर मंडल कमिशन जे येत होतं त्यांनी आरक्षण मिळणार आहे पण आरक्षण कुणाला मिळणार आहे नवीन ओबीसी वर्गाला मिळणार आहे का शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं वाढवण्यात येणार आहे याचं सुद्धा अज्ञान होतं आणि त्यावेळेस आंबेडकरी चळवळीचे लोक चलो आरक्षणाच्या समर्थनार्थी उभं राहिले आणि मराठा महासंघाचे लोक विरोधात गेले हे संपूर्ण मी सांगण्याचा का प्रयत्न करतोय तर यात सगळं आज्ञान दिसतंय प्रचंड आज्ञान दिसतंय प्रबोधन नाही भारत स्वतंत्र झाला होता आणि स्वातंत्र्यानंतर देश घडवण्याच्या आपल्याकडं ज्या काही चळवळी उभ्या राहिल्या आणि मग हळूहळू आपल्याकडे एक नवीन विचारधारा निर्माण झाली आणि ते आरक्षण बाजूने आणि आरक्षण विरोधात आरक्षणाबद्दल सुद्धा आपल्याकडे प्रचंड आज्ञान आहे म्हणजे मंडल कमिशननी ओबीसी वर्ग हा स्वतंत्र नवीन वर्ग तयार होणार ज्याच्यामध्ये तीनशे ऐंशी महाराष्ट्रात आणि देश स्तरावर तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती ह्या नव्याने आरक्षणाच्या लाभधारक होणार होत्या आणि त्याच्यात मराठा समाजातला कुणबी हा घटक त्याच्यात होता परंतु माहीत नाही आहे नॉलेज नाही आहे आणि हे सगळं काम कुणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम समाजातल्या शेवटच्या घर घटकापर्यंत पोचवणं एक तर राजकीय पक्षांचं आहे वेगवेगळे जे फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेतात संघटनांचं काम आहे परंतु या देशामध्ये जे राज्य सरकार असतं केंद्र सरकार असतं यांना महापुरुषांचे विचार वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत का पोचवावं वाटत नाही आरक्षण गरजेचं होतं त्याचं कारण जो दबलेला समाज आहे अस्पृश्य समाज आहे मागासलेला समाज आहे त्याला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी विशेष सवलती देणं गरजेचं होतं पण प्रबोधन नसल्यामुळं आपल्या हक्काचं कुणीतरी काढून घेतंय आपल्या मुलांवर अन्याय होतोय अशा प्रकारच्या विचाराने हा संघर्ष अज्ञानातनं उभा राहिला पुढं नव्वद नंतर मराठा सेवा संघाची स्थापना झाली संभाजी ब्रिगेडची झाली जिजाऊ ब्रिगेडची झाली आणि एक विचाराचं प्रबोधन सुरू झालं क्रियेनंतर प्रित प्रतिक्रिया होत असते एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन ऐंशीच्या नव्वदच्या दशकामध्ये घटलेल्या घटनेवर एक प्रबोधन सुरू झालं आणि नव्याने मराठा समाजाचे लोक फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराकडे जावं लागले आणि त्याला परत शिवराय शिवाजी महाराज हे महात्मा फुलेंचे गुरु होते त्यांची प्रेरणा होती कारण त्यांनी समाधी शोधली जयंती सुरू केली पवाडा लिहिला शाहू महाराज वारसदार होते बाबासाहेब आंबेडकर जय शिवाजी म्हणायचे त्यांची प्रेरणा होती ते रायगडावर गेले होते अशा असंख्य गोष्टी सांगत सांगत आज मराठ्यांच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतो बुद्धाचा फोटो दिसतो माझ्याकडं तुम्ही घरी आला तर आल्या आल्या एक सुंदर बुद्धाची सहा फुटाची मूर्ती आहे हॉल आला तर बालीहून आणलेलं एक सुंदर मोठ तैल चित्र आहे टिबेटून आणलेली दोनशे वर्षाची मूर्ती आहे बुद्धाची अवलोकेश नावाने ती म्हणजे मोठा ते अनेक हात आणि आने अनेक चेहरे असलेला तो बुद्धाचा एक प्रसिद्ध मूर्ती आहे माझ्याकडे व्हिएतनाम वरनं आणलेला बुद्धाची मूर्ती माझ्याकडं डॉक्टर आ साळुंके यांनी सर्व उत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध लिहिलेलं पुस्तक आहे गमत अशी आहे की लोक ज्यावेळेस माझ्या घरी येतात मला भेटतात गप्पा गोष्टी करतात संपूर्ण घर पाहिल्यानंतर जाताना मात्र त्यांना दरवाज्यात एक प्रश्न विचारावा वाटतो गायकवाड साहेब तुमची जात कुठली कारण ते बुद्धामध्ये जात शोधतात बुद्ध हे प्रतीक कशाच झाले आता आपल्या इथल्या कास्ट समाजाच्या महार समाजाच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलं विठ्ठल साठेंनी एक पुस्तक लिहिलं बुद्ध महार झाला खर तर बुद्ध ज्ञानाचं प्रतीक आहे बुद्धीचं प्रतीक आहे आमच्या सगळ्यांची एक मोठी प्रेरणा आहे पण बुद्धाला स्वीकारणं सुद्धा किती कठीण आहे माझ्या जवळचे नातेवाईक सुद्धा टाळतात आजकाल घरी यायला विचाराचं प्रबोधन किती आहे आणि विचाराची कृती करताना किती कठीण काळ येतो ज्यांना प्रबोधन पाहिजे ज्यांना परिवर्तन पाहिजे त्यांना फक्त बोलक पाहिजे कृतीचं नको आहे मराठा समाजाकडून ज्या वेळेस अपेक्षा केली जाती की त्यांनी बदललं पाहिजे दुसऱ्या बाजूला मराठा समाजातले लोक जे चुकीचं वागतायत त्यांचं आम्ही कधी समर्थन करणार नाही करायची गरजही नाही पण एकीकडं डॉक्टर भारत पाटणकर सारखे लोक आहेत डॉक्टर बाबा आढावसारखे लोक आहेत मामा देशमुखकर सारखे लोक आहेत डॉक्टर आ साळुंकेंसारखे लोक आहेत पण यांना प्रेरणा मानून यांच्या विचाराने कृतिशील मराठा किती तयार झाला चळवळीपुरते हजार दोन हजार लोक जमणे हॉलमध्ये म्हणजे समाज प्रबोधन नाही लक्षात ठेवा समाजाचं प्रबोधन करायचं असेल तर शेवटच्या घटकापर्यंत जायला पाहिजे जयंतीच्या निमित्ताने गावात दंगली होतात त्याचं खून होतात याच्यावर आपण चर्चा करतो पण दोनशे लोकांनी एक एक लाख रुपये एकत्र करून जयंती नावाचा पिक्चर काढला त्या जयंती पिक्चर मध्ये त्यांनी प्रामाणिकपणे हा संघर्ष टाळता येऊ शकतो त्यातनं शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं काय आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं नातं काय आहे अप्रतिमपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आजच्या काळामध्ये लोक पुस्तक वाचत नाहीत अशा काळामध्ये चित्रपट नाटक सिरियलच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला चित्रपट नाटक आलं होतं पण कोण जात आहे तेच तेच चळवळीचे कार्यकर्ते प्रबोधित कार्यकर्त्यांचंच प्रबोधन सुरू आहे समाजातला नव्वद टक्के घटक हा प्रबोधनापासून दूर आहे आणि घडलेल्या ज्या घटना आहेत अगदी नांदेडची असेल नाही तर परवा कोल्हापूरची असेल त्या सगळ्या तुम्ही खालच्या कमेंट्स वाचल्या तर प्रबोधन करणाऱ्या चळवळी आणि संघटनेवरच आक्षेप येत हे काय करतायत यांना विचारा यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या का कार्यक्रमांना वक्ते म्हणून बोलू नका अरे आम्ही प्रयत्न करतोय ना विश्वास ठेवा आमच्यावर परंतु तुम्ही आमच्यावरच आक्षेप घ्यायला लागला तुम्ही आमच्यावरच बोट दाखवायला लागला तर आम्ही तरी का करायच्या चळवळी आम्ही तरी का प्रबोधन करायचं का विचार मांडायचे का भाषण करायची या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ती लागू झाली माझं व्यक्तिगत मत आहे की बाबासाहेबांना कायदा केल्यानंतर समता बंधुता न्याय स्वातंत्र्याचे विचार या देशामध्ये प्रस्थापित होतील कालांतराने होतील असं वाटत होत परंतु एक दिवस असा आला की बाबासाहेबांनी दसऱ्याच्या दिवशी नागपूरला एकोणीसशे छप्पनला धर्मांतर केलं त्यानंतर बाबासाहेब गेले हा देश एक दिवस बौद्धमय होईल असं त्यांनी म्हटलं बाबासाहेबांना वाटत होतं की या देशामध्ये राज्य घटनेच्या तत्वाप्रमाणे समता बंधुता न्याय स्वतंत्र प्रस्थापित होईल पण शेवटी ते या मताला आले की कायदा समतावादी आहे पण समाजामध्ये विषमतावादी विचारसरणी आहे आणि विषमतावादी विचारसरणीचा वैदिक हिंदू धर्म जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला विषमता मान्य करावं लागेल म्हणा किंवा त्याच्याबरोबर जावं लागेल आणि म्हणून समतावादी बौद्ध धर्म त्यांनी दिला अलीकडच्या काळामध्ये अनेक ओबीसी चळवळींनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला परंतु हे सगळं स्वीकारत असताना हे सगळे विचार सांगत असताना जे लोक बदल स्वीकारतात त्यांच्या सुद्धा यातना कधीतरी समजून घेतल्या पाहिजेत कुणालाही इजा झाली पाहिजे आम्हाला कधीच वाटत नाही कुणाचा खून झाला पाहिजे आम्हाला कधीच वाटत नाही पण ज्यांचं प्रबोधन झालं पाहिजे ते आमच्यापर्यंत यायला तयार नाही आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोचायला तयार नाही आपण ज्या काळामध्ये बोलतोय त्या काळामध्ये हिंदू राष्ट्राची कल्पना मांडली जाते हिंदू राष्ट्राची कल्पना मांडणाऱ्यांना त्यांना हिंदू राष्ट्र म्हणत असताना त्यांना माहिती का हिंदू धर्म काय आहे त्यातली वर्णव्यवस्था काय आहे त्यातल्या सहा हजार जाती कशा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही बहुमजली इमारत आहे आणि एका मजल्याहून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी शिडी नाही म्हणजे जात परिवर्तन करता येत नाही जात बदलता येत नाही महात्मा फुले आमचे आदर्श आहेत त्यांनी जाती लढाईबद्दल बोलले शाहू महाराजांनी जातीय अंतरच्या लढाईबद्दल बोलले त्यांनी धनगर मराठा विवाह घडून आणले आपल्या मुलीच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांनी तर अनेक गोष्टी केल्या स्वतः आंतरजातीय विवाह केला गांधीजींनी तर शेवटच्या काळामध्ये महात्मा गांधींनी तर जाहीर केलं की आंतरजातीय विवाह असेल तरच मी त्या विवाह जाईल आणि त्यांच्या जवळच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांच्या लग्नाला ते गेले नाही कारण ते आंतरजातीय विवाह नव्हतं मग आंतरजातीय विवाहानेच प्रश्न सुटतील का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अॅनालिशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक लिहिलंय संपूर्ण मार्गदर्शन त्याच्यामध्ये जाती अंताचं आणि या पुस्तकाने प्रेरित होऊन कांशीराम घडले बामसेबची चळवळ घडली तेही प्रयत्न करतायत देशभरामध्ये प्रबोधनाच्या चळवळी आहेत अधिवेशनं आहेत व्याख्यानं देत आहेत पण हा प्रचंड मोठा काळ आहे क्रांतीनंतर प्रतिक्रांती मी याच्यासाठी म्हणतो की आता हिंदू राष्ट्राची ज्यावेळेस कल्पना मांडली जाते त्यावेळेस मनुस्मूर्तीचं राज्य आलं तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही परंतु परिस्थिती अशी आहे की या देशामध्ये एक द्वंद्व सुरू आहे एकीकडं एक जाती अंत लढलं पाहिजे दुसरं आरक्षण हे जातीनिह मिळतं म्हणजे जातीचं संरक्षण करायला आपल्याला जात कुठली आता मराठे कुणबी सर्टिफिकेट काढतात म्हणजे परत जातच मान्य करतात मराठे स्वतःला क्षत्रिय म्हणतात त्यावेळेस ब्राह्मणाला डोक्यावर मान्य करतात वर्ण व्यवस्था मान्य करतात आज्ञान इतकं प्रचंड आहे जात हे वास्तव आहे आरक्षण सुद्धा हे वास्तव आहे आणि आरक्षणासाठी जाती जिवंत ठेवल्या जात आहेत पण आरक्षण पाहिजे का तर आरक्षण निश्चित पाहिजे परंतु देशाला पंचाहत्तर वर्ष मिळा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने एक पुनर्विचार होणं गरजेचं आहे पण तशी व्यवस्था तशी सामाजिक व्यवस्था तशी राजकीय व्यवस्था आज अस्तित्वात नाही आरक्षणाच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन झाली मला एक गोष्ट निश्चित सांगाव अशी वाटते की मराठा समाजाच्या लोकांनी आरक्षणाला विरोध केला होता मंडल कमिशनला विरोध केला होता आम्ही चळवळीत आल्यानंतर आम्ही मराठा समाजाला आरक्षण समर्थक केलं आरक्षण समर्थक होणं याचा अर्थ साधा नाही कारण आरक्षणाचं समर्थन करणं याचा अर्थ फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा स्वीकार करणं अन्यथा आरक्षण स्वीकारलं जाऊ शकत नाही म्हणून मला आनंद याचा वाटतो की आमच्या प्रबोधनाच्या चळवळीने आरक्षण विरोधक मराठा समाजाला आरक्षण समर्थक केलं त्यांना फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचं केलं आणि कित्येक लोकांच्या घरामध्ये आज फुलेशाह आंबेडकरांचे फोटो दिसतात विचार स्वीकारले दिसतात पण ही कृती किती लोक करू शकले निश्चित यश अपयश मोजमाप करता येऊ शकतो पण हा लढा जाती अंताचा हा मोठा आहे बाबासाहेबांनी जाती अंताबद्दल बोलले पण कांशीरामांनी नंतर बहुजन समाज पार्टी अंतर्गत त्यांनी ज्यावेळेस विचारमंथन केलं त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात आलं की जाती सहजासहजी तोडणं शक्य नाही तर जातीचे संघटना समूह बनून भाईचारा कमिटी बनून जातीच्या अंतर म्हणजे चर्चा सुरू केल्या आणि याला एकच आहे तो मार्ग म्हणजे प्रबोधनाचा मार्ग मराठा समाजाला एकदम दोषी ठरूनही चालणार नाही कारण मराठा समाजाला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात सतत ठेवत राहिलो तर प्रश्न असा येतो की मग त्यांचं प्रबोधन करणं अवघड होऊन जात आपण त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे की ते असे का वागतात त्यांच्या मानसिकतेत असं काय आहे उच नीचता अस्पृश्यता द्वेष हा कुठून आलेला आहे हा त्यांचा नाही आम्ही सगळे लोक या देशातले मानसिक गुलाम आहे आणि ते वैदिक ब्राह्मणी धर्माचे गुलाम आहोत तो वै, वैदिक ब्राह्मणी धर्म त्यांच्या काढणं हे फार गरजेचं आम्ही ज्यावेळेस पण बोलतो किंवा प्रबोधन करतो त्यावेळेस आम्हाला ब्राह्मण विरोधी ठरवलं जातं आम्हाला कायम ब्राह्मण विरोधी ठरवून आम्हाला परत आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं जातं आमचं साधं सोपं म्हणणं आहे की फुले शाह आंबेडकरांची विचारधारा भारतामध्ये मानवता प्रस्थापित करण्यासाठी मानवता ज्यांना प्रस्थापित करायची अशी विचारसरणी मानणारे लोक आजही आहेत कमी अधिक प्रमाणात आहेत परंतु ते आहेत आणि म्हणून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड अगदी मराठा महासंघ छावा संघटना यांच्याकडून मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये शिवराय फुलेशाव आंबेडकरांची विचारधारा स्वीकारत असताना या देशाची राज्यघटना तिची तत्व स्वीकारत असताना महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य ही विचारधारा ज्या दिवशी तुम्ही आत्मसात करताल त्या दिवशी जाती अंत झालाच पाहिजे पण जाती ह्या विवाह संस्थेमध्ये खूप महत्वाच्या आहेत लग्न जमवायचं म्हणलं मुला मुलींची की पहिली जात बघितली जाते आणि त्याच्यात बी गंमत आहे श्याण्णव ब्याण्णव तिरळे कुणबी कुणबी म्हणजे मराठा समाजामध्ये पण खूप मोठे वेगवेगळे स्तर आहे परत श्रीमंत गरीब तर ह्या सगळ्या गोष्टीला जर आपल्याला संपवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या जन्मपत्रिका आहेत ना मुळात गंमत अशी आहे की त्या जन्मपत्रिकेमुळेच मी एक पुस्तक लिहिलं जन्मपत्रिकेमुळे पुस्तक कसं लिहिलं तर आम्ही ज्या कार्यालयामध्ये काम करायचो तिथे एक वधवर सूचक संध्याकाळी चालायचं गंमत म्हणून सहज चालत असताना मुला मुलींच्या पत्रिका बघत असताना सगळ्या मुला मुलींच्या समोर वर्ण शूद्र लिहिलेला असायचा आणि गण राक्षस निलेलं असायचं म्हणजे आमचे पूर्वज राक्षस मला हे नेमकं कळायचंच नाही अचानक एक दिवस अशोक पुस्तक शिवाजी शूद्र नावाचा हातात पडलं उत्सुकतेने वाचलं पुढं डॉक्टर जयसिंगराव पवारांचं शाहू महाराजांनी वेदुक्त प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये शाहू महाराजांना शूद्र ठरवलं ते वाचलं त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचं आळुंक यांचं विद्रोही ते तुकाराममध्ये तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं त्यांची गाथा बुडवली त्यांचा जो काही आहे तो अन्याय केला त्यांच्यावर मग शूद्र नावाचं मी पुस्तक लिहिलं ब्राह्मणी धर्मानुसार मराठी शूद्र विक्रमी विक्रीचं पुस्तक आहे पण मराठींनी विकतच घेतलं नाही कधी वाचलंच नाही वाचणारे कोण आहेत ते एस सी एस टी ओबीसी वर्गातले प्रबोधित वर्गातले लोक आहेत कित्येक लोकांना मी मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं याचं ज्ञानच नाही ती एक वैचारिक प्रबोधनासाठी लिहिलेली एक पुस्तिका होती पण दुर्दैवाने ज्यांचं प्रबोधन करायचं ते वाचतच नाही आणि जे ऑलरेडी प्रबोधित आहेत त्यांच्या घरी पुस्तकं आहेत आमची मामा देशमुख म्हणायचे की तुमच्या घरामध्ये ए सी आहे तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे तुमच्या घरामध्ये टी व्ही आहे तर तुमच्या घरामध्ये एखादं पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे नाहीतर तुम्ही होताल सपाट तुम्ही संपून जाताल प्रबोधन खूप सुंदर आणि सोपं आहे म्हणजे मामा देशमुखांचं कौतुक काय की त्यांनी छोट्या छोट्या पुस्तकातनं प्रबोधन केलं पुढचा टप्पा जयसिंगराव पवारांनी इतिहासाच्या बाबतीत अशोक राणा असतील किंवा डॉक्टर आ साळुंके असतील त्यांनी त्यांचा पुढचा टप्पा धर्माची चिकित्सा केली सणांची केली उत्साहाची केली आम्ही शिवधर्म नावाचा समतावादी धर्म बारा जानेवारी दोन हजार पाचला ला स्थापन केलं आम्ही ते मानत नाही पण शिवधर्मसुद्धा स्वीकारणारे मराठा बहुजन समाजातले किती लोक आहेत प्रबोधनाच्या चळवळी चालूच राहतील वेगवेगळ्या माध्यमातून चालू राहतील पण अन्याय अत्याचाराची जी सीमा झालेली आहे त्याचं आपण कधीही समर्थन केलं नाही पाहिजे आणि मानवतेच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे जगात एकमेव राज्यघटना अशी आहे की जिचा उद्देश समता बंधुता न्याय स्वातंत्र्य याच्यावर कधीतरी आपण विचार केला पाहिजे की मनस्मूर्तीप्रमाणे विषमता होती म्हणून समतेची अपेक्षा आहे आणि त्याच मनुस्मूर्तीचं हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी काही लोक निघालेले आहेत समता नव्हती म्हणून आपण समतेसाठी आग्रही आहे बंधुत्व नव्हतं कारण आपल्यापर्यंत विषमता होती म्हणून बंधुत्व पण नव्हतं आणि न्याय तर सगळं कुणाला सारखा नव्हताच कारण मनुस्मूर्तीचा न्याय सारखा नाहीच अशा स्थितीमध्ये आपण जे बहुजन समाजातले लोक आहेत ज्यांचा कुठलाही दोष नाही ना त्यांनी कुठले धार्मिक ग्रंथ लिहिले ना त्यांनी मनुस्मूर्ती लिहिली परंतु त्या पद्धतीने जीवन जगण्याचे जे त्यांनी स्वीकारले ते पहिल्यांदा त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि आपण अशा काळामध्ये आता उभं राहायचा प्रयत्न करतोय की नेमकी विरुद्ध दिशा ही विषमतावादी विचारसरणी आज सत्तेत आलेली आहे आणि त्यांना धर्माचं राज्य या देशामध्ये आणायचं आहे अशा काळामध्ये जातीय दंगली धार्मिक दंगली होत असताना वैचारिक प्रबोधित लोकांनी उभाच राहायला पाहिजे आणि सदैव लढलं पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय